मला असं वाटतं की या इमारतीची इच्छाच अशी होती की जे भूमिपूजन करतील त्यांनीच उद्घाटनाला यावं, म्हणून कदाचित मध्ये 2-2.5 वर्षाचा काळ असा गेला की ज्यामध्ये उद्घाटनाची स्थिती होऊ शकली नाही. पण मला अतिशय आनंद आहे की आज या उद्घाटन सोहळ्यामध्ये मी उपस्थित आहे. खरं तर अनेक लोकांनी ही इमारत तयार व्हावी याकरता मेहनत घेतली आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. पण मी असं म्हणेन की खऱ्या अर्थानं ही इमारत इथे तयार झाली याचं एक मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते माननीय गवई साहेबांना जातं. मला आठवतं की मी मुख्यमंत्री असताना गवई साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी इमारत आपल्याला बांधायची आहे. आणि त्यानंतर मला आठवतं आमचे नितीन तेलगोटे आहेत, उदय आहे, डबले, त्यानंतर प्रकाश आहे, असे बरेच लोक आपले डीबीएचे सगळे लोक, असं एक मोठी टीम त्यांनी माझ्याकडे पाठवली. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की ही इमारत बांधायची आहे आणि स्वतः गवई साहेबांनी त्या ठिकाणी त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं. मला माहित नाही आता कदाचित लिफ्ट बदलली असेल तर मला त्याची कल्पना नाही, पण म्हणून मला आता तरी लिफ्ट चांगल्या लागल्या असतील, कारण आपण सगळ्या आपल्या बांधकाम करणाऱ्या सगळ्या लोकांचा, पीडब्ल्यूडीचा, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट सगळ्यांचा सत्कार केला आणि मला अपेक्षाच आहे की चांगलंच काम हे निश्चितपणे या ठिकाणी झालं असेल. आणि खरं तर आपल्या डीबीएच्या सगळ्या लोकांचा, आपण पूर्व अध्यक्षांचा सत्कार केला आहे, सगळ्यांनी अतिशय ही बिल्डिंग व्हावी याकरता सातत्याने मेहनत केली, पाठपुरावा केला आणि मला असं वाटतं की त्यामुळेच एक चांगली इमारत या ठिकाणी तयार झाली आहे. खरं तर माननीय न्यायमूर्तींनी अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि अतिशय योग्य प्रकारे सांगितलं की ही बिल्डिंग केवळ जजेस करता किंवा त्यांना काही सोय मिळावी किंवा केवळ वकिलांना सोय मिळावी याकरता नाही आहे, तर या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय कसा मिळू शकेल या संदर्भातला प्रयत्न या इमारतीच्या माध्यमातून होणार आहे. माननीय न्यायमूर्ती गंगापूरवाला साहेबांनी अतिशय चांगला शेवटचा जो सल्ला दिला तो मला असं वाटतं बेस्ट सल्ला होता की किमान पहिली केस तरी ऍडजर्न होऊ देऊ नका. पण सर, हा सल्ला आपल्याला जजेसला तर द्यावा लागेल पण वकिलांना जास्त द्यावा लागेल की ऍडजर्नमेंट होऊ देऊ नका. आणि मला विश्वास आहे, पण शेवटी हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो कारण आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमुळे एफिशियन्सी वाढते. खरं म्हणजे कोविडच्या पूर्वी आपण अनेक वेळा हा प्रयत्न करायचो की मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर झाला पाहिजे, तो व्हायचा पण कमी प्रमाणात व्हायचा. पण ज्यावेळी अशी एक पॅन्डेमिकची स्थिती आली त्यावेळी आपण म्हणतो की रायझिंग टू द ऑकेजन, तशा प्रकारे अवर ज्युडिशियरी रोज टू द ऑकेजन. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर सुरू केला आणि वकिलांनी देखील त्याला मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स दिला. जी अपेक्षा आहे की 1% पोहोचलं पाहिजे त्याच्या जवळ पोहोचलो आहे, कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत 1% पलीकडे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी चालले जाऊ. म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की सरकार आल्यानंतर गेल्या 8 महिन्यांमध्ये आम्ही 40 कोर्ट बिल्डिंग आणि निवासस्थानांना मान्यता दिली आहे 1302 कोटी रुपयाच्या, आणि त्याकरता प्रोव्हिजन देखील आम्ही केलेली आहे. आणि एक आमचा चांगला समन्वय माननीय उच्च न्यायालयाशी आहे, त्यांच्याकडनं जी काही प्रायोरिटी येते ती प्रायोरिटी कधीच आम्ही थांबवत नाही, त्याला जेवढ्या लवकरात लवकर मान्यता देता येईल आणि त्याला निधी देता येईल तो देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रामध्ये आपण करतो. महाराष्ट्र एक अतिशय पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये न्यायव्यवस्था देखील तेवढीच पुरोगामी असली पाहिजे. जगभरातल्या इन्व्हेस्टर्सचं म्हणणं असतं की ज्या ठिकाणी कमर्शियल कोर्ट्स आहेत, ज्या ठिकाणी एफिशियंटली एफिकसली आम्हाला न्याय मिळतो, एखाद्या कमर्शियल खटला हा तात्काळ ज्या ठिकाणी निकाली निघतो तिथे आम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू, आणि म्हणून त्याही गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा देखील मिळतोय. पण हे सगळं होत असताना शुक्रे साहेबांनी देखील ज्याचा उल्लेख केला त्याचाही विचार आपल्याला थोडा करावा लागेल की लिटिगेशन्स कमी कसे होतील. म्हणजे त्यात काही प्रमाणात सरकार देखील मला असं वाटतं दोषी आहे, कारण आम्ही देखील सगळ्यात मोठे लिटिगंट आहोत. म्हणजे एक आपल्याला गमतीची गोष्ट या ठिकाणी, गमतीची म्हणण्यापेक्षा ती जास्त सिरियस आहे की एक साधारणपणे एक महिन्याभरापूर्वी आमच्याकडे एक मॅटर मंत्रिमंडळापुढे आलं आणि मॅटर काय होतं तर 95-96 साली
एक अवॉर्ड झाला होता की ज्याच्यामध्ये आम्हाला 5 कोटी रुपये द्यायचे होते कॉन्ट्रॅक्टरला, आणि ते आम्ही दिले नाही म्हणून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आला होता. हायकोर्ट झालं, सुप्रीम कोर्ट झालं, सगळं होऊन त्यांना 300 कोटी रुपये द्यायचा प्रस्ताव होता. म्हणजे त्यावेळी जर 5 कोटी रुपये दिले असते तर काय झालं असतं. पण आम्ही आमच्याकडे काय असतं की अधिकारी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या अंगावर कशाला घ्यायचं, चालू द्या लिटिगेशन, चालू द्या लिटिगेशन, असं चालत चालत ते सुप्रीम कोर्टापर्यंत जातं आणि मग 2 रुपयाच्या ऐवजी 200 रुपये आम्ही देतो. आणि म्हणून याही संदर्भात मागच्या काळामध्ये आपण आर्बिट्रेशन हे स्वीकारलं आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण आर्बिट्रेशन सुरू केलं. पण आर्बिट्रेशन हे अधिक इफेक्टिव्हली आपल्याला कसं करता येईल, ते अधिक टाइम बाउंड आपल्याला कसं करता येईल, याचा देखील विचार हा आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून त्याही दृष्टीने मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाचं, सर्वोच्च न्यायालयाची मदत ही त्याच्यामध्ये देखील लागेल, जेणेकरून ऍटलीस्ट सरकारचं लिटिगेशन, म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आम्ही जमीन अधिग्रहण करतो आणि जमीन अधिग्रहण केली आता त्याला तर आपण 4 पट 5 पट पैसे देतो, पण तरी देखील ज्या दिवशी अधिग्रहण होतं त्याच दिवशी कोर्टामध्ये जाण्याची तयारी सुरू होते आणि मग ते एक लॉंग प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर व्याजासहित पैसे द्यावे लागतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा टाळता येतील की जेणेकरून सरकारच्या अशा प्रकारच्या लिटिगेशन्सपेक्षा सामान्य माणसाला आपल्याला कशा प्रकारे मदत करता येईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये हे लिटिगेशन्स कमी करण्याकरता काय करता येईल याचा देखील प्रयत्न हा निश्चितपणे आपल्याला करावा लागेल. आज या निमित्ताने खरं म्हणजे या सगळ्या कोर्ट परिसराशी खूप आठवणी आमच्या जुडलेल्या आहेत, अगदी कॉलेजच्या जीवनापासून. आणि सगळ्यात जास्त आठवणी तर या आहेत की वर्षभरात 4-5 आंदोलनं करायची, केसेस लागले की बेल घ्यायला इथे यायचं, कधी आपली बेल कधी लोकांची बेल, त्याच्यामुळे सगळ्या दगडी कोर्टांमध्ये उभं राहून त्या त्या ठिकाणी म्हणजे वकिलीपेक्षा त्या ठिकाणी बेल घेण्याचं कामच साहेब जास्त घेतलंय. गडकरी साहेबांनी घेतल्यात खूप बेल या ठिकाणी, कारण आम्ही सगळे हेच धंदे करायचो. आपलं 135 लागला सगळ्यांवर की चालले आपले सगळे लोक. पण मला असं वाटतं की त्यातही एक वेगळा आनंद होता, कारण त्या काळामध्ये कोर्टात आलं की बेल वगैरे तर ते छोट्याशा केसेस असायच्या, 5 मिनिटात बेल व्हायची, पण त्याच्यानंतर मग इथली पाटोडी वगैरे खाण्याचा आनंद घ्यायचा, गप्पा मारत बसायचं, हे सगळं त्या काळामध्ये खूप अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला माहित नाही आता तशीच पाटोडी मिळते का, पण मिळत असेल असा आपण त्या ठिकाणी विचार करूया. आणि म्हणून आज उद्घाटनाच्या निमित्ताने आलो आहे, पण पाटोडी मिळत असेल तर पुढच्या वेळी ती खाण्याकरता नक्की या ठिकाणी येईल. आणि या निमित्ताने मी माननीय गवई साहेबांना, माननीय गंगापूरवाला साहेबांना किंवा आपले प्रभारी जजेस आहेत, चांदूरकर साहेब असतील या ठिकाणी, मेनेजिस साहेब असतील, शुक्रे साहेब असतील, यांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्र सरकार हे पूर्णपणे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर करता आम्ही कमिटेड आहोत. ज्या काही प्रायोरिटीज आपल्याकडनं येतील दॅट विल बी अवर टॉपमोस्ट प्रायोरिटी, त्याला पूर्ण निधी उपलब्ध आम्ही करून देऊ हा विश्वास मी आपल्याला देतो.